पुणे नाशिक महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. भोरवाडी अवसरी येथे आज महिंद्रा XUV MHV CH0450 या गाडीने भरधाव वेगात येऊन रस्ता ओलांडताना 4 शेळ्यांना धडक दिली आहे. यामध्ये 3 शेळ्या जागीच ठार झाल्यात तर 1 शेळीचा पाय मोडला आहे. या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात. जवळच मानवी वस्ती आहे आणि ती रस्त्याच्या कडेला असल्याने त्यांचा वावर हा नेहमीच या रस्त्याच्या लगत असतो. प्रशासनाकडून कुठलीही काळजी घेतली जात नाही, तसेच कुठलेही दिशादर्शक लावलेले नाहीत, त्यामुळे देखील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वेळीच कारवाई न केल्यास खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल असा गर्भित इशारा जागर संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश भोर यांनी दिलाय. आमचे प्रतिनिधी सदानंद शेवाळे यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूयात. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.